नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार समोरील इमेजमध्ये आपण बघितलं तर सध्या एकूण वेदर सिस्टममध्ये जो कमी दाब बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार झाला आहे तो बऱ्यापैकी विरुद्ध दिशेने सरकतो आहे तर महाराष्ट्रामध्ये सध्या कुठेही पावसाची परिस्थिती नाही उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे आणखी एक डब्ल्यू डी हा अफगाणिस्तानच्या मार्गे उत्तर भारतात येतो आहे परंतु सद्यस्थितीतला डब्ल्यू डी हा बऱ्यापैकी पुढे सरकला आहे परंतु येणारा डब्ल्यू डी हा खूपच तीव्र असण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये धुक्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून त्या संदर्भातील इमेज भारतीय हवामान भारती खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर आपण लक्ष दिलं तर भारतीय हवामान खात्याकडून सतरा तारखेला तयार झालेल्या कमी दाबा संदर्भात काही डिटेल माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अरबी समुद्रातमध्ये विरळ स्वरूपात पावसाचे ठक असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे भारताच्या या सॅटेलाईट इमेजनुसार उत्तर भारतात असलेला डब्ल्यू डी बऱ्यापैकी पुढे सरकला आहे त्यामुळे उत्तर भारतातही पावसाचं प्रमाण आता कमी झालं आहे संपूर्ण भारतावर नजर टाकली तरी देखील केवळ धुक्याचं साम्राज्य हे संपूर्ण भारतावर पसरलेलं आहे श्रीलंकेच्या दरम्यान थोडं पावसाचं क्षेत्र आहे कमीदाब मात्र बऱ्यापैकी विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे त्याची तीव्रता वाढत असली तरी त्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकता श्रीलंकेच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे उर्वरित भारतात कुठेही मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण नाही समोरील मॉडेलमध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने थंडी बर्फाळ परिस्थिती आणि कशा पद्धतीने डब्ल्यू डी हे भारतावर सरकत आहेत आपण हे बघू शकता की बंगालच्या उपसागराच्या शेवटच्या टोकाला तयार झालेला कमी विरुद्ध दिशेने सरकतो आहे भारताच्या समोरील सॅटेलाईट इमेजचं बारकाईने निरीक्षण केलं तर सध्या भारतामध्ये केवळ दक्षिण टोकाला म्हणजे श्रीलंकेच्या जवळ केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागाला थोडं ढगाळ वातावरण राहिलं आहे बाकी भारतात कुठेही ढगाळ परिस्थिती नाही डब्ल्यू डी कमजोर झाला आहे अफगाणिस्तानकडून नवीन डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर हो आहे परंतु त्याला आणखी वीस एकवीस तारीख उजळणार आहे बस अठ्ठेचाळीस तासानंतर हा डब्ल्यू डी उत्तर भारतात पोहोचेल अशी शक्यता आहे त्या दरम्यान एक कमी दाब जो भारतीय हवामान हो खात्याकडून जाहीर करण्यात आला होता तो बऱ्यापैकी विरोध दिशेने निघून गेला आहे चीनच्या समुद्रातील चक्रीवादळ आता कंबोडियाला थोड्याच वेळेस व्हिएतनाम आणि कमेंडोच्या किनारपट्टीला धडकणार आहे त्यानंतर त्याची दिशा ठरेल एकूणच आपण आत्तापर्यंत दिलेल्या वेदर सिस्टमचं किंवा हवामान प्रणालीची माहिती ही यथायोग्य असून आपल्या अंदाजानुसार जे बदल होण्याची शक्यता होती त्या पद्धतीने हवामानात खूप बदल झालेले आहेत महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण संपलेलं आहे आणि थंडीचं प्रमाण वाढण्यास सुरुवात झालेली आहे आपण या इमेजमध्ये बघू शकता उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रवाह आहे परंतु डब्ल्यू डी पुढे सरकलेला आहे सध्या या या डब्ल्यू डीने झालेली बर्फवृष्टी कमी प्रमाणात आहे त्यामुळं थोडं थंडीचं प्रमाण जरी कमी असलं तरी ते दिवसेंदिवस वाढत जाणार आहे दोन दिवसानंतर उत्तर भारतात येणाऱ्या तीव्र डब्ल्यू डीमुळे खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होणार आहे त्यामुळे बर, पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ शकतात त्याचबरोबर थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल अशी परिस्थिती यामुळे निर्माण होणार आहे या इमेजमध्ये आपण बघू शकता की एक चक्रीवादळ व्हिएतनामला आज रात्री किंवा उद्या धडकण्याची शक्यता आहे ते व्हिएतनामला धडकल्यानंतर त्याची दिशा बदलण्याची शक्यता असून ते विरोध दिशेने जाईल अशी प्राथमिक शक्यता आहे कमी दाब देखील विरुद्ध दिशेने जातोय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला हा कविंदाब सध्या अस्तित्वात आहे त्यामुळे आपण जोही हवामानाचा अंदाज आत्तापर्यंत जाहीर केला आहे तो तंततंत बरोबर असून त्या पद्धतीने वेदर सिस्टम गतिमान होत आहेत हे आपल्या लक्षात येत आहे या इमेजमध्ये आपण सर्व बाबी बारकाईने बघू शकता सध्या भारतावर कोणत्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती नाही आकाश निरभ्र झालाय परंतु धुक्याचं साम्राज्य पसरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आज सकाळी पाच सहाच्या दरम्यान चौदा अंश एल्शियस तापमान असल्याची चित्र आहे हेच नाशिकमध्ये देखील तेरा अंश एल्शियस तापमान आहे तर नागपूरच्या उत्तरेला हे सध्या दहा अंश शेल्शियस झालेलं आहे तपमान सिंगल डिजिट हा वीस तारखेला होणार आहे आठ अंश एल्शियस तापमान हे नागपूरच्या म्हणजे पूर्व विदर्भाच्या बऱ्याच भागात तयार होईल आपण बघू शकता आठ ते नऊ दरम्यान नऊच्या दरम्यान पूर्व विदर्भात वीस तारखेला म्हणजे उद्या हवा थंडी जाण्याची शक्यता आहे आपण हेच वातावरण जर इतर जर बघितलं तर आपल्याला तेरा अंशाच्या दरम्यान हे तापमान दिसेल अगदी मुंबईला आपण बघितलं तर हे सतरा ते अठरा अंश असणार आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता तेरा अंशाचं तापमान हे सातारा पुण्यामध्ये एकवीस तारखेला असणार आहे इतरत्र महाराष्ट्रात तेरा अंशापर्यंत तापमान जाईल तर विदर्भामध्ये हे शंग सिंगल डिजिट म्हणजेच आठ ते नऊ दरम्यान राहील अशी शक्यता आहे आणि एकूणच अंदाज घेता वीस एकवीस तारखेला महाराष्ट्रात खूप थंडी असण्याची शक्यता आहे थोडक्यात थंडीची लाट ही आता महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांची आपली स्वतःच्या स्वतःची आणि एकूणच पिकांची काळजी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय